मित्रांनो, विधिमंडळातील 2 दिवसांच्या सर्वकष चर्चेनंतर 55,520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झालेल्या आहेत. याच्यामध्ये अनेक योजनांच्या निधीचा समावेश आहे. मित्रांनो, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या 55,520 कोटी 77 लाख रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांच्या मॅचिंग ग्रँटचाही पुरवणी मागण्यांमध्ये समावेश असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरास सांगितले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये स्थूल पुरवणी मागण्या 55,520 कोटी 77 लाख रुपयाच्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष निवड भार हा 48,384 कोटी 66 लाख रुपये एवढाच आहे. सर्व विभागांच्या मिळून 55,520 कोटी 77 लाख रुपयाच्या पुरवण्या मागण्या आहेत. त्यापैकी 19,244 कोटी 34 लाख रुपयाच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत. कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या 32,792 कोटी 81 लाख रुपयाच्या मागण्या आहेत. केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या 3,483 कोटी 62 लाख रुपयाच्या मागण्या आहेत. केंद्राच्या ज्या योजना राज्यात सुरू आहेत त्याला मॅचिंग ग्रँट देण्यासाठीचा हा खर्च आहे. याचा फायदा राज्यात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सर्वसामान्य घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यासाठी होणार आहे. पुरवणी मागणीतील महत्त्वाच्या तरतुदींबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नम शेतकरी महासमान निधी योजनेकरिता 2,175 कोटी 28 लाख रुपये, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी 2,768 कोटी 12 लाख रुपये, शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी 218 कोटी, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी रुपये, कांदा उत्पादकांना अनुदानासाठी 301 कोटी 67 लाख रुपये, अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी 5,563 कोटी 7 लाख रुपयाच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत. राज्यात नवीन उद्योग यावेत यासाठी लघु, मध्यम व मोठ्या उद्योग घटकांना व विशाल प्रकल्पांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते. यासाठी मूळ अर्थसंकल्पातील 3,300 कोटी एवढ्या तरतुदीशिवाय 3,000 कोटींची तरतूद पुरवणी मागणीच्या माध्यमातून केलेली आहे. महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 3,000 कोटी रुपयाची पुरवणी मागणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 2,728 कोटी 12 लाख रुपयाची पुरवणी मागणी आहे. केंद्र सरकारकडून राज्याच्या भांडवली गुंतवणुकीसाठी 50 वर्षाच्या कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज मिळते, त्यासाठी 2,713 कोटी 50 लाखाची मागणी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी विधिमंडळातील 2 दिवसाच्या सर्वकष चर्चेनंतर आता या ठिकाणी 55,520 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या ह्या मंजूर झालेल्या आहेत. आणि ज्या ज्या योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या सर्व योजनांचा लाभ आता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.